कोण सत्ता, कोण सत्ताधीश, किती दिवस आहेत सत्तेवरती? आता मुख्यमंत्री बदलायच्या हालचाली पडद्यामागे सुरू आहेत, दिल्ली सुरू आहेत, त्याची कारण काय सगळ्यांना माहिती आहे. म्हणतात की सरकारला जरी धोका नसला तरी मुख्यमंत्री बदलू शकतो, पण सरकारला धोका नाही. 100% मी छगन भुजबळ यांच्या मताशी सहमत आहे. छगन भुजबळ जे बोलतात ते सत्य आहे, मी त्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. मुख्यमंत्री बदलायच्या हालचाली पडद्यामागे सुरू आहेत, दिल्ली सुरू आहेत, त्याची कारणं काय सगळ्यांना माहिती आहे. भुजबळांकडे जास्त माहिती असेल तर ते त्यांनी तुम्हाला सांगायला. मला माहिती आहे की मुख्यमंत्री बदलायच्या हालचाली सुरू आहेत, कारण हे मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करण्यामध्ये, भारतीय जनता पक्षाला जे हवंय ते साध्य करण्यामध्ये अपयशी ठरले. नक्कीच त्यांना आमचं सरकार पाडायचं होतं, त्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला, ते काम पूर्ण झालं. पण राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला ताकद देण्यामध्ये हे मुख्यमंत्री पूर्णपणे अपयशी आहेत. आणि हे सरकार आल्यापासून या मिंदे गटाबरोबर भारतीय जनता पक्षही रसातळाला जातो आणि बदनाम होतो. अशोक चव्हाण असं म्हटले की उद्धव ठाकरेंचं सरकार मुख्यमंत्री होणे नाही, विकास भूमिक असा हा मुख्यमंत्री होता. नक्कीच 2.5 वर्षामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जे निर्णय घेतले त्यांच्या सरकारनं, ते सर्वसमावेशक निर्णय होते. सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी राज्याच्या विकासाचा गाडा पुढे आखण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या संकटामुळे ही गती मधल्या काळात मंदावली, पण इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कोरोनाशी लढा देण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अधिक सक्षम होतं आणि महाराष्ट्रामध्ये संकट जे आहे ते अधिक तीव्र स्वरूपात पुढे येऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतलेला भूमिका, त्याने घेतलेले निर्णय हे मोलाचे होते. राऊत साहेब, उद्धव ठाकरे काल म्हणाले की पाकिस्तानला माहिती, कोण सत्ता, कोण सत्ताधीश, किती दिवस आहेत सत्तेवरती? आता बघा पाकिस्तान, उद्धव ठाकरे साहेब काय म्हणाले समजून घ्या आणि ते बरोबर म्हणाले. हा त्यांचा टोला इलेक्शन कमिशनला आहे. जी इलेक्शन कमिशन भारतीय जनता पक्षाचं गुलाम आहे, नोकर आहे. उद्धवजी म्हणाले शिवसेना कोणाची हे तिकडे पाकिस्तानलाही जर विचारलं तर सांगते की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची, शिवसेना ठाकरेंची. पण ते आमच्या इलेक्शन कमिशनला अजून सांगावं लागतंय, कळत नाही आहे. या चुकीचं काय आहे असं बोलणारे निवडणुका जिंकण्यासाठी वारंवार पाकिस्तानचाच जप करतात. पाकिस्तानशिवाय मोदींनी निवडणुका जिंकून दाखवाव्यात